सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन शिवाजी हायस्कूल नवापूर येथे करण्यात आले होते। दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे। महाराष्ट्राच्या गावोगावी खेळला जाणारा कबड्डी हा असल देशी खेळ आहे, जो देशात सर्वत्र खेळला जातो। कबड्डी बद्दल लोकांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। हा खेळ अधिक लोकप्रिय होत आहे। भारतात कबड्डी हा खेळ खूपच प्राचीन काळापासून खेळला जातो। पूर्वी मातीत खेळला जाणारा हा खेळ सध्या मॅटवर पण खेळला जातो। कुस्तीप्रमाणे असल मर्दानी खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे। नंदुरबार जिल्ह्यात कबड्डीला चांगली ओळख निर्माण करून देणाऱ्या नंदुरबार नगरपालिका शाळा क्रमांक 12 चे क्रीडा शिक्षक तथा मुख्याध्यापक करण सिंग चव्हाण हे परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत। चव्हाण यांनी जिल्ह्यातील विविध खेळांच्या संघटनात्मक कामातही महत्त्वपूर्ण योगदान दिले असून या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना आता राज्यस्तरीय स्पर्धेत काम करण्याची संधी कबड्डी संघटनेच्या वतीने असून त्यांच्या या यशाबद्दल नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेशजी सोनोने, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोलजी बागुल, जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्राध्यापक राजेंद्र साळुंके, वनप्पा शाळेतील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे। क्राईम FRI साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार।